पुढची बातमी, राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं 22 उमेदवारांची आपली दुसरी यादीही जाहीर केली आहे. या यादीमध्ये राष्ट्रवादीनं तगड्या नेत्यांना तिकीट दिलंय. खास करून छगन भुजबळ, नरहरी झिरवाळ, माणिकराव कोकाटे अशा नेत्यांविरोधात शरद पवारांनी बड्या नेत्यांना रिंगणात उतरवलंय. राष्ट्रवादीच्या दुसऱ्या यादीत मंत्री छगन भुजबळ यांच्या विरोधात शरद पवार गट कोणाला संधी देणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं. अखेर शरद पवार गटाकडून माणिकराव शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. छगन भुजबळ विरुद्ध माणिकराव शिंदे दोन्ही राष्ट्रवादीत लढत होणार आहे. दौलत दरोडा विरुद्ध पांडुरंग वरोरा, माणिकराव कोकाटे सिन्नरमधनं तर उदय सांगळे राष्ट्रवादीचे अशी ही लढत होणार आहे. दिंडोरीमध्ये तर नरहरी झिरवाळ विरुद्ध सुनीता चारोसकर अशी लढत रंगेल. राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी. जुन्नरमध्ये अतुल बेनके विरुद्ध सत्यशील शेरकर. अण्णा बनसोडे पिंपरी विरुद्ध सुलक्षणा शिलवंत. अकोल्यातनं किरण लहामटे विरुद्ध अमित भांगरे. अहिल्यानगरातनं संग्राम जगताप विरुद्ध अभिषेक कळमकर. राजेश पाटील विरुद्ध नंदिनीताई बाभुळकर चंदगडमधून. अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार बारामतीतून. इंदापुरातनं दत्तात्रय भरणे विरुद्ध हर्षवर्धन पाटील. आंबेगावातनं दिलीपराव वळसे पाटील विरुद्ध देवदत्त निकम. धर्मराव बाबा अत्राम विरुद्ध भाग्यश्री अत्राम अहेरीतून. कागलमधून हसन मुश्रीफ विरुद्ध समरजित घाटगे. मुंब्रा कळव्यातनं नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड. हडपसर मतदारसंघात चेतन तुपे विरुद्ध प्रशांत जगताप. वसमत मतदारसंघात चंद्रकांत नवघरे विरुद्ध जयप्रकाश दांडेगावकर. वडगाव शेरीमध्ये सुनील टिंगरे विरुद्ध बापूसाहेब पठारे. चिपळूण मतदारसंघात शेखर निकम विरुद्ध प्रशांत यादव. तासगाव कवठे महाकाळमध्ये संजय काका पाटील विरुद्ध रोहित पाटील. इस्लामपुरात निशिकांत पाटील विरुद्ध जयंत पाटील. संजय बनसोडे विरुद्ध सुधाकर भालेराव उदगीरमधून.